नमस्कार. आयबीएन लोकमतच्या नवलोत्सव मध्ये मी अमृता खानविलकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण या नवलोत्सव मध्ये भेटणार आहोत पडद्या मागच्या काही नवदुर्गांना. एकच मिनिट. तुम्हाला माहितीये का, आत्ता जी नवदुर्गा आपल्या सोबत आहे ना, नाही म्हणजे कसं आहे ना की ती युट्यूबर आहे. हो हो, म्हणजे तिचे युट्यूबवरती असे बरेच सगळे व्हिडिओज येतात आणि एवढंच नाही तर ती खूप सुपरहिट पण आहे. हो, सुपरहिट आहे म्हणजे ती ट्रेंड करते. अहो, ट्रेंडिंग ट्रेंडिंग सध्या यूट्यूबमध्ये ट्रेंडिंग खूप चालतं. आणि तुम्हाला माहिती आहे का की ती पहिल्यांदाच टी व्हीवरती येते. हो हो, माझ्यासोबत ती पहिल्यांदा टी व्हीवरती येते आणि ती खूप व्हायरल आहे. नाही नाही नाही, तिला व्हायरल नाही आहे, ती खूप व्हायरल आहे. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतीये. मी बोलतीये नंबर वन मराठीतली युट्यूबर म्हणजे सोटी पोरगी, आपली लाडकी निधी देशपांडे. म्हणजे फालतू भाव खातच नाही मी. गाणं म्हण म्हटलं की लगेच गाणं म्हणायचं, उगाच काय आपल्याला येत तर म्हणून दाखवायचं. फालतू बडबड करतच नाही मी कधीच. आणि शाळेतल्या मॅडम म्हणतात की ही किती बोलते. मला म्हणतात, बाई ग तुझं बोलून बोलून तोंड नाही दुखत का ग? सांगा आता. तुझं खूप खूप स्वागत आहे निधी. थँक्यू सो मच. आय होप तुला माझं इंट्रो आवडलं असेल. तुझ्या इतकं चांगलं नाही झालंय. अरे परफेक्ट जमलंय. बरं, मला सांग निधी की जनरली एखादा फोटो टाकायला ना आम्हाला सेलिब्रिटीजनाच इतकी भीती वाटते, आणि तू म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकून बिंदास, तुला कशाचीच काही फिकर नाही. कसं काय होतं पहिला व्हिडिओ युट्यूबवरती टाकणं आणि तो हिट होणं आणि त्याची चर्चा होणं, कसा एक्सपिरियन्स होता? ऍक्च्युली मी सहज बसल्या बसल्या एक दिवस स्नॅपचॅटवर एक व्हिडिओ केला. म्हणजे मी पहिले काही वर्ष आधी सोटी पोरगी म्हणून मिमिक्री करायची, म्हणजे नातेवाईकांमध्ये किंवा कॉलेजमध्ये. पण एक दिवस मी तो फिल्टरवर त्या करून पाहिला त्या लेन्सवर, आणि तो सहज फेसबुकवर टाकला. इट गॉट व्हायरल, म्हणजे हा इट गॉट, म्हणजे बरेच व्ह्यूज मिळाले त्याला. आणि एक दिवस माझ्या वहिनीलाच तो व्हिडिओ आला. ती म्हणाली की इट्स लाईक मला कोणीतरी अजून पाठवलंय. सो आणि खूप अप्रिसिएशन मिळालं त्या व्हिडिओला. तर त्यामुळे मग मी हळूहळू ते एकानंतर एक करत गेली आणि लोकांनी ते इतकं त्यांना आवडलं. खरं तर ते खूप म्हणजे साध्या भाषेत आणि सिम्पल याच्यात केलं होतं, पण ते इतकं आवडलं की त्यामुळे बेसिकली एनकरेजमेंट मिळालं. इतके शेअर्स आणि एकच केलेला तो व्हिडिओ जस्ट एक नॉर्मल याच्यात इतका तो स्प्रेड झाल्यामुळे समाव ते एनकरेजमेंट मिळालं. वा. आणि त्यामुळे करत गेली पुढे. वा वा. बरं, मला सांग की हल्ली एक म्हणजे या युट्यूबरकडे अत्यंत सिरियस करिअर म्हणून बघितलं जातं. म्हणजे आपले पालक असतात ना जे जनरली आपल्या हातात, म्हणजे आज माझी आई सुद्धा जेव्हा माझ्या हातात फोन बघते काय सतत त्या फोनवरती असतेस, यु नो, हे सतत ऐकायला मिळतं. पण हे एक सिरियस करिअर सुद्धा असू शकतं. आणि जर कोणाला सिरियस करिअर म्हणून ते करायचं असेल तर तू कसं काय त्यांना गाईड करशील? आय थिंक जर तुमच्याकडे कॉन्टेंट आहे तर देर इज नथिंग लाईक युट्यूब. तुम्ही घरी बसल्या बसल्या यू कॅन यू हॅव अ स्टेज आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म जगात, जगभरात तुमचा व्हिडिओ बघता येऊ शकतो. सो जर तुमच्याकडे कॉन्टेंट आहे, तुमच्याकडे कुठलीही कला आहे, तर कुठल्या गोष्टीची किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मची वाट न बघता यू शुड जस्ट शूट अँड गिव्ह इट अ ट्राय. तुझ्याबरोबर असं सोकॉल ट्रोलिंग कधी झालंय का आणि तुझा अनुभव कसा होता, तू ते हँडल कसं केलंस? येस, ॲक्च्युली ट्रोलिंग हा एक खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं यूट्यूब आणि फेसबुक यामध्ये यूट्यूबची जे ऑडियन्स आहे ते लोक ट्रोल करण्यात एकदम जोरदार ट्रोलिंग आणि मला ट्रोलिंग माझ्या स्क्रिप्टवरून कधीच झालं नाही समव. पण तो जो लेन्स आहे तो प्रत्येकाला नाही आवडत की काय गरज आहे तुम्हाला तोंड वेंगाळून बोलण्याची. बरोबर, तू जे बोलते असते तू तुझ्या चेहऱ्यात का नाही बोलत असं मला खूपदा म्हटलं जातं. बट इट इज अ ट्रेंड आणि त्यात व्हॉइस किंवा एक्सप्रेशन असे खूप खुलून दिसतात. सो दॅट इज अ प्लस पॉइंट असं म्हणता येईल. आणि इट इज अ ट्रेंड, इट्स जस्ट अ फिल्टर, नो, बेसिकली इट इज जस्ट अ लेन्स. त्यामुळे त्या लेन्सवरून मला खूप ट्रोल केला गेला की तू का तो वापरतेस, तू तुझ्या चेहऱ्यात का करत नाहीस. पण मेजॉरिटी ऑफ द ऑडियन्स असे पण आहेत ज्यांना ते तसंच आवडतंय. बरोबर. सो मी ते कंटिन्यू ठेवलंय. आणि जर एक जण तुम्हाला ट्रोल करतो तर बाकीचे 99 जण 100 पैकी जर तुम्हाला छान म्हणतायत तर त्या बाजूकडे बघायचं आणि पुढे जायचं असं विचार. मला एक सांग की असं होतं कधी कधी की यु नो कधी कधी राग येतो, कधी कधी वाईट वाटतं, मग तू किती ते मनाला लावून घेतेस? सुरुवातीला असं खरंच झालं, म्हणजे जेव्हा मला पहिले असे हेट कमेंट झाले की हे काय करतेस तू आणि हे चेहरे असे का बरं करतेस, तेव्हा मला खरंच वाईट वाटलं. पण
माय हजबंड माझा नवरा ही इज ऑल्सो इन टू बिट इन टू सोशल मीडिया. सो ही इज लाईक की लक्ष द्यायचं नाही, पुढे कर तू, अरे काही होत नाही, काय फरक पडतो, बाकीचे बघ ना किती छान लिहित आहेत. बरोबर. सो आणि खूप प्रेम पण मिळालंय. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी या बाबतीत फार फॉर्च्युनेट आहे की इतकं जास्त ट्रोलिंग स्क्रिप्टला केलं गेलं नाहीये. स्क्रिप्ट माझी आहे, लेन्स माझा नाहीये. तर त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात मदत झाली आणि जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती बघून समोर करत गेली. बरं, आता तू अनेक व्हिडिओज केले असतो यु नो, पण त्याच्यामधला एक असतो ना की माझा ना हा हा परफॉर्मन्स जाम फेवरेट आहे आणि मला मी ही जी स्क्रिप्ट लिहिली ना ही काहीतरी वेगळीच आहे, मॅजिकलच झाली आहे. सो असा एखादा तुझा परफॉर्मन्स आहे का जो तुला असं तुझा आवडीचा आहे? मला माझा आशुची दिदीचा परफॉर्मन्स जो आहे, एक त्यात गंगावनची स्क्रिप्ट आहे, हो का, तो मला आवडतो. मग जरा असं करून दाखव की मी एकदा स्टेजवर परफॉर्म करत असताना माझं माझ्या केसांना लावलेली नेट पडली, तर त्या स्क्रिप्ट मध्ये माझा जो मुलाचा जो काम करत होता छोटा मुलगा, तो येऊन मला सांगायला लागला, दीदी ही तुझी नेट घे ना. आय वॉज लाईक, आणि सिन्स इट वॉज अ स्टेज शो आणि ऑडियन्सेस म्हणजे बऱ्यापैकी लांब होते, त्यामुळे मी त्याला ते कव्हर करू शकली. पण तसं झालं होतं तर ते मी थोडं इनकॉर्पोरेट केलं यात, दीदी अगं तुझं गंगावन घे ना, थांब ना, अगं गंगावन घे ना दीदी, प्रेमरतन टक्क 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 गंगावन बुर्र. वा वा वा.